नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहो वर्ग दहावा विषय मराठी पाठ अठरावा निर्णय निर्णय या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभूते तर आज आपण या पाठातील स्वाध्याय वृत्ती स्वमत व्याकरण संपूर्ण अभ्यासणार आहोत यामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे खालील आकृती पूर्ण करा आणि आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे तर पहिलं वैशिष्ट्य आहे रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात दुसरं वैशिष्ट्य आहे वागतातही माणसासारखे रोबो हे वागतातही माणसासारखे तिसरं वैशिष्ट्य आहे त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये रोबोची किंमत ही प्रत्येकी एक लाख रुपये आहे आणि चौथं वैशिष्ट्य आहे सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी अडीच हजार रुपये सर्व्हिसिंगचा खर्च हा दर दोन महिन्यांनी अडीच हजार रुपये लागतो अशा प्रकारे आपल्याला दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये आकृतीच्या स्वरूपात लिहिता येतात आकृत्या पूर्ण करामध्ये दुसरा प्रश्न आहे हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपातच लिहायचे आहे उत्तर पहिला गुण आहे प्रामाणिकपणा आणि दुसरा गुण आहे प्रसंगावधान काय आहे प्रसंगावधान अशा प्रकारे आपल्याला हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण लिहिता येतात प्रश्न दुसरा आहे कार्नेलिया आणि कार्नेलियामध्ये पहिला प्रश्न आहे हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले कारण काय प्रश्न हॉटेल चा मालकाने चार रोबो खरेदी केले कारण आणि त्याचं उत्तर आहे त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहावं लागेल यासाठी हॉटेलच्या मालकाने चार रोबो खरेदी केले कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता कार्निलियामध्ये दुसरा प्रश्न आहे हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली कारण काय प्रश्न हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली कारण आणि त्याचं उत्तर आहे कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे हे मालकांना पटले म्हणून उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे हॉटेल मालकांची द्विधा मनस्थिती संपली कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे हे मालकांना पटले अशा प्रकारे आपल्याला कार्नी लिहा हा प्रश्न पूर्ण करता येतो प्रश्न तिसरा आहे रोबोंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींचा घटनाक्रमाचा तक्ता तयार करा प्रश्न पुन्हा एकदा ऐका रोबोंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींचा घटनाक्रमाचा तक्ता तयार करा त्यामध्ये पहिली कृती करावं लागते आपल्याला चार्जिंग सुरू करणे पहिले काय करावं लागते चार्जिंग सुरू करणे त्यानंतर रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे काय आहे रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे तिसरी कृती आहे सकाळी सहा वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे सकाळी सहा वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे आणि चौथी कृती आहे डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू ठेवणे सुरू करणे डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू करणे अशा प्रकारे रोबोंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतीचा किंवा घटनाक्रमाचा तक्ता तयार करता येतो प्रश्न चौथा आहे खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये काही शब्द दिली आहेत तर त्याचे अर्थ आपल्या माहितीनुसार आपल्याला लिहायचे आहेत तर पहिला शब्द आहे वाळवंटातील हिरवळ वाळवंटातील हिरवळ म्हणजेच दुःखात प्राप्त झालेला सुखाचा एक क्षण दुःखात प्राप्त झालेला सुखाचा एक क्षण दुसरा शब्द आहे कासवगती गास कासवगती या शब्दाचा अर्थ होतो कोणतेही काम हळूवार गतीने करणे कासव गती म्हणजे कोणतेही काम हळूवार गतीने करणे तिसरा शब्द आहे अचंबित नजर अचंबित नजर या शब्दाचा अर्थ होतो आश्चर्यचकित होऊन पाहणे काय आहे आश्चर्यचकित होऊन पाहणे आणि चौथा शब्द आहे द्विधा मनस्थिती तर द्विधा मनस्थिती या शब्दाचा अर्थ होतो दोन निर्णयापैकी योग्य निर्णय कोणता हे न समजणे काय आहे दोन निर्णयापैकी योग्य निर्णय कोणता हे न न समजणे म्हणजे द्विधा मनस्थिती होय अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे अर्थ आपल्याला लिहिता येतात प्रश्न पाचवा आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा त्यामध्ये काही वाक्प्रचार दिले आहे आणि त्याखाली त्याचे पर्याय दिले आहेत तर त्या वाक्प्रचाराचा त्या पर्यायातून आपल्याला योग्य अर्थ शोधून लिहायचा आहे तर पहिला वाक्प्रचार आहे आनंद गगनात न मावणे काय आहे आनंद गगनात न मावणे आणि खाली पर्याय दिलेले आहेत तर ते आहेत आनंद हद्दपार होणे आकाश हातात न मावणे खूप आनंद होणे आकाशाशी नातेजणणे आकाशाची नातेजणणे तर उत्तर आहे खूप आनंद होणे आनंद गगनात न मावणे म्हणजेच खूप आनंद होणे दुसरा वाक्प्रचार आहे काळीचाही त्रास न होणे काडीचाही त्रास न होणे पर्याय आहेत प्रचंड त्रास होणे काडीमोड होणे अजिबात त्रास न होणे खूप त्रास न होणे यापैकी उत्तर आहे अजिबात त्रास न होणे काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबात त्रास न होणे अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहिता येतो प्रश्न सहावा आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा Premises, vanity, खाली काही शब्दसमूह दिले आहेत आणि त्या समूह त्याच्या चौकटी दिल्या आहेत तर त्या चौकटीमध्ये त्या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द लिहायचा आहे तर पहिला शब्द आहे अपेक्षा नसताना अपेक्षा नसताना एखादी गोष्ट घडली तर आपण त्याला काय म्हणतो अनपेक्षित काय म्हणतो अनपेक्षित अपेक्षा नसताना अनपेक्षित दुसरा शब्द आहे किंवा शब्दसमूह आहे ज्याचे आकलन होत नाही असे ज्याचे आकलन होत नाही असे त्यासाठी एक शब्द वापरला जातो अनाकलनीय चौकटीमध्ये उत्तरात लिहायचं आहे आपल्याला अनाकलनीय तिसरा शब्दसमूह आहे कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठलीही अपेक्षा न ठेवता उत्तरामध्ये लिहायचं आहे चौकटीत उत्तर लिहायचं आहे निरपेक्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता या शब्दाबद्दल एक शब्द वापरता येतो आपल्याला निरपेक्ष अशा प्रकारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरून आपल्याला उत्तरे लिहिता येतील प्रश्न सातवा आहे स्वमत स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा प्रश्न पुन्हा एकदा ऐका रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा उत्तर आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच उद्योगधंद्यामध्ये हॉटेलमध्ये रोबोटचा वापर केला जातो तसेच या पाठामधील हॉटेल हेरिटेजमध्ये सुद्धा चार रोबोवेटर हे यंत्र काम करत होते अचानक एक दिवस यांच्यामध्ये बिघाड झाली आणि विचित्र पद्धतीने त्यांची वागणूक सुरू झाली त्यामुळे मोठा गोंधळ उडून गे दिला त्यांनी कदाचित त्या हॉटेलमध्ये रोबोवेटरऐवजी जर मानसिक कामाला असती तर वाईट परिस्थिती निर्माण झाली नसती मानवी वेटर लोकांनी परिस्थिती योग्य रीतीने हाताळली असती झोपलेली बाई व बेशुद्ध पडलेली बाई यामधील फरक रोबोला न कळल्यामुळे त्या बाईवरची परिस्थिती ही जास्त बिकट होत गेली हे म्हणजे मानवी वेटरला कळले तेव्हा योग्य ती उपाययोजना तातडीने केली आणि त्या बाईचा प्राण वाचला कदाचित त्याऐवजी जर रोबो वेटरच्याऐवजी जर माणूस वेटर, वेटर असेल तर वाईट परिस्थितीच उद्भवली नसती रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे रोबो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही योग्य तो निर्णय घेऊ शकला नाही ज्या ठिकाणी मानवाचे काम यंत्र करतो त्या ठिकाणी बऱ्याच वेळी बिकट परिस्थितीही निर्माण होते आणि होतच असते अशा प्रकारे रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक आपल्याला पाठाच्या आधारे स्पष्ट करता येतो सहमतमध्ये दुसरा प्रश्न आहे तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे पर्याय नाही या विधानाबाबत तुमचे विचार लिहा प्रश्न पुन्हा एकदा ऐका तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे पर्याय नाही या विधानाबाबत तुमचे विचार लिहा उत्तर आपण जे काम करीत असतो ते काम करीत असले योग्य आहे की अयोग्य आहे हे यंत्राला कधीच ठरवता येत नाही हे चांगले आहे वाईट आहे योग्य अयोग्य ठरवण्याचे काम फक्त माणूसच करू शकतो कारण माणसाकडे इतरांना समजून घेण्यासाठी अंतकरण म्हणजेच मन बुद्धी भावना विचार करण्याची क्षमता असते यंत्राकडे या बाबींचा पूर्णपणे अभाव असतो माणूस हा परिस्थितीचे भान ठेवून आपली कृती करतो तर यंत्र हे सांगकाम्या नोकर असतो त्याला परिस्थितीचे भान नसते शिवाय माणसातील चांगला वाईटपणा यामधील त्याला काहीही कळत नाही एखाद्या कामात गरज पडल्यास मानव सांगितलेले का, काम सांगितलेले काम बाजूला ठेवून वाईट परिस्थिती सावरण्याचं काम करू शकतो याउलट यंत्रमानव काहीच करू शकत नाही नेमका चांगल्या वाईटातला फरकच त्याला कळत नाही म्हणूनच यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही कामे त्वरेने म्हणजे फास्ट करतो अचूक करतो सफाईदा करतो पण यंत्र मानवाला मदतही करतो यावरून यंत्र हे माणसाला पूरक आहे परंतु हे माणसाला पर्याय ठरू थो, शकत नाही हे आपल्या लक्षात येते कौमतमध्ये तिसरा प्रश्न आहे माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ ठरतो या विधानाचा अर्थ स्पष्ट करा काय प्रश्न माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो या विधानाचा अर्थ स्पष्ट करा उत्तर निर्णय या पाठामध्ये हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला महत्त्वपूर्ण संदेश मिळतो तसेच परिस्थिती योग्यपते हाताळण्यासाठी काय आवश्यक आहे काय आवश्यक नाही याची आपल्याला जाणीव होते हॉटेल हेरिटेजमध्ये रोबोवेटरचा वापर केल्यामुळे अनेक फायदे झाले जसे की आर्थिक उत्पन्न वाढले कामगारासाठी शोधाशोध करावी लागत नव्हती कामाचा वेग वाढला काम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू लागले तसेच रोबोवेटरच्या मानवी वेटरसारख्या तक्रारीसुद्धा नव्हत्या हो परंतु तरीही कोणतेही मानवी व्यवहार होत असताना वरील फायदे महत्त्वाचे नसतात दैनंदिन व्यवहारात किंवा मानवी व्यवहारात माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व आहे असे वागण्यासाठी मनात माणुसकी असणे आवश्यक असते रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात यावरून आपल्याला हे लक्षात येते कोणतीही घटना घडली तर मानवी मनात भावनिक व वा वैचारिक वादळी निर्माण होतात ही गोष्ट प्रत्येकाला ओळखता आली पाहिजे आणि हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे आणि तो फक्त मानव आणि फक्त मानवच करू शकतो कारण फक्त माणसाकडे माणुसकी असते म्हणून सर्व प्राण्यामध्ये माणूस श्रेष्ठ ठरला आहे माणुसकी श्रेष्ठ ठरली आहे याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे माणसाकडे असलेली माणुसकी होय अशा प्रकारे माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो या विधानाचा अर्थ स्पष्ट करता येतो आता आहे भाषाभ्यास भाषाभ्यासमध्ये आहे खालील कृती सोडवा त्यामध्ये अ आहे आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला पुन्हा एकदा एका ओळी आला हरी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला यामध्ये आपल्याला वरील उदाहरणातील अलंकार लिहायचा आहे शिवाय त्या अलंकाराची वैशिष्ट्यसुद्धा लिहायची आहे तर दिलेल्या ओळींचा किंवा वरील उदाहरणातील अलंकार आहे चेतना गुणोक्ती अलंकार काय आहे चेतना गुणोक्ती अलं अलंकार आणि त्या अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे सजीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे वसंत ऋतूला फेरीवाला असे संबोधले आहे वसंत ऋतूला फेरीवाला असे संबोधले आहे दुसरं उदाहरण आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार उदाहरण पुन्हा एकदा ऐका लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतन रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार हे संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहेत त्या गोष्टी मुंगी आणि ऐरावत नावाचा हत्ती संत तुकारामांनी वरील ओळीमध्ये मुंगी आणि ऐरावत नावाचा हत्ती या दोन गोष्टींची तुलना केली आहे आता वरील उदाहरणातील अलंकार तर वरील उदाहरणामध्ये दृष्टांत हा दे अलंकार आपल्याला दिसून येतो त्याचं वरील उदाहरणातील अलंकार त्या समोर लिहायचा आहे दृष्टांत आता या अलंकाराची वैशिष्ट्ये नम्रता या गुणाची महती सांगितली आहे नम्रता या गुणाची महती सांगितली आहे एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण दिले आहे एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण दिले आहे तिसरं उदाहरण आहे संसार सागरी विहरे जीवन नौका संसार सागरी विहरे जीवन नौका वरील उदाहरणातील उपमेय आहेत संसार आणि जीवन काय आहे संसार आणि जीवन ही उपमेय आहेत आता वरील उदाहरणातील उपमाने तर उपमाने आहेत सागर आणि नौका सागर नौका आणि वरील उदाहरणातील अलंकार तर या उदाहरणात जो अलंकार आहे तो आहे रूपक चौथं उदाहरण आहे खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा खाली काही ओळी दिल्या आहेत आणि त्याखाली एक तक्ता दिलेला आहे तर ते तक्ता आपल्याला भरायचा आहे तर पहिली मी ओळी वाचते सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो ओळी पुन्हा एकदा ऐका सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो खाली जो तक्ता दिला तर आहे, आहे तर त्या तक्त्यामध्ये उपमेय उपमान अलंकाराचे नाव अलंकाराची वैशिष्ट्ये या ओळीमध्ये जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहे तर उपमेय आहे सावळा रामचंद्र उपमेय आहे सावळा रामचंद्र उपमान आहे चंद्र उपमान आहे चंद्र अलंकाराचे नाव आहे व्यतिरेक व्यतिरेक अलंकार आणि अलंकाराचे वैशिष्ट्य आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते अशा प्रकारे आपण निर्णय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा काही समस्या असतील काही अडचणी असतील शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद